सरकार बहुसमावेशक रचनेला आव्हान देणारे विषारी बाण रोखण्यासाठी अभेद्य भिंत उभी करण्याचं आव्हान स्वीकारावे लागेल असं मत ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी व्यक्त केलंय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग, मुस्लिम सत्यशोधक मंडळ, हमीद दलवाई स्टडी सर्कल यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक एकात्मता या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले होते. या चर्चासत्राचे उद्घाटन अमोल पालेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी राष्ट्रीय एकात्मता समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबा आढाव, लेखक संजय पवार, मंडळाचे डॉक्टर शमशुद्दीन तांबोळी, आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे प्रमुख डॉक्टर धनंजय लोखंडे, डॉक्टर सतीश शिरसाट आदी उपस्थित होते. वंदे मातरम म्हणायला कितीही अवघड असले, माझ्या भाषेत नसले तरीही कोणत्याही भाषेतील कोणत्याही शाळेतील मुलांनी म्हणायला हवे. योगासनं करणे हे आरोग्याला हितावह आहे, मग त्याची सक्ती हा हिंदुत्वाचा अजेंडा म्हटलं जाते का? असा सवालही पालेकर यांनी उपस्थित केला. संजय पवार म्हणाले, सत्तांतरानंतर कोणी काहीच बोलत नव्हते. सरकारच्या विचारसरणीच्या उणीवा पुढे येऊ लागल्याने लोक प्रतिसाद देऊन बोलायला लागले आहेत. गुंगीतून बाहेर आल्यानंतर लोकांना भ्रमनिनाश झाल्याची जाणीव होत आहे. या अवस्थेला वाट करून देत ही राजकीय व्यवस्था उलथवली पाहिजेत असंही पवार यांनी यावेळी सांगितलं. हा एक मोठा वर्ग आहे, इकडेच मी एक दोनदा भाषणात हा विचार पुन्हा पुन्हा मांडतो, तो पुन्हा पुन्हा मांडतो कुठेतरी. म्हणजे ज्यावेळी 2014 साली हे सत्तांतर झालं, त्याच्यानंतरचं जे एक वर्ष होतं, त्या वर्षामध्ये तर मला असं वाटत होतं की हा जो एक सगळा वर्ग आहे, हा म्हणजे मग तो दलित मुस्लिम आणि सगळ्या पुरोगामी तथाकथित या परिवर्तनवादीचा वर्ग, हा जणू एक शॉकमध्ये एखाद्या डिप्रेशनमध्ये गेल्यासारखा झाला. म्हणजे कोणी काही बोलायलाच तयार नव्हतं. असं झालं होतं की काय काही आता होणारच नाही, आता सगळं हे वेगळ्या पद्धतीने भगवेकरणाची लाट येत चाललेली आणि आता हे सगळं गिळंकृत करत जाणार आणि हे आता काही हलणारच नाही. आणि तेव्हाही मी तेच म्हणत होतो आणि आजही म्हणतो की हे काही परमनंट काही नाही. ही भीती जी एक अशी बसली गेली ज्या पद्धतीने, ज्या आक्रमकतेने, ज्या पद्धतीने माध्यमं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी विकत घेऊन किंवा त्यांच्यावर दबाव आणून ज्या पद्धतीने एकतर्फी चित्रण घेऊन ज्या पद्धतीने एक अध्यक्षीय पद्धतीकडे किंवा सगळ्या अर्थाने हुकूमशाही पद्धतीकडे एकच गणवेश सगळ्यांना घालायच्या अशा पद्धतीने जे काही सगळं चालू होतं, त्याच्यामध्ये मधल्या काळ ही संपूर्ण डावे पक्ष असतील, संघटना असतील, परिवर्तनवादी असतील, त्यांना कळेन असं झालं की काय आता नेमकं आणि सगळीकडे एक निराशावादी वातावरण होतं.